अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या आदेशान्वये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत। त्याच अनुषंगाने जामनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले एपीआय धरमसिंग सुंदरडे यांची 40 गाव येथे बदली झाली आहे, तर जामनेर येथे PSI पाथरवत हे नव्याने रुजू झाले आहेत। त्याचबरोबर जामनेर पोलीस स्टेशनला सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेले किशोर पाटील यांची PSI पदी पदोन्नती झाली आहे। यासाठी आज जामनेर पोलीस स्टेशन येथे API सुंदरडे यांचा निरोप समारंभ, तर नव्याने रुजू झालेले PSI पाथरवत आणि PSI पदी पदोन्नती झालेले किशोर पाटील यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला आहे। फर्स्ट बॉर्न लाईक अ सन, तुम्हाला जर सूर्याप्रमाणे तेजस्वी व्हायचं असेल तर सूर्याप्रमाणे जळा सुद्धा लागतं। तर आपण जामनेर पोलीस स्टेशनला आपली कारकिर्द अत्यंत चांगली या पोलीस स्टेशनला झालेली आहे आणि आम्हाला आपण जाणं दुःख त्या सुधारलेली आहे, कारण आपण या पोट जात आहात, परंतु 40 वर्षापासून आपलं घर आपली फॅमिलीजवळ आहे, आपण निश्चितच आपल्या फॅमिलीचं जास्त वेळ देणार याची आम्हाला शाश्वती आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय PIC पदाधिकारी साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती APIC धरमसिंग सुंदरडे साहेब, तसेच PSI किशोर पाटील सर, PSI पाथरवड सर, तसेच आदरणीय पोलीस स्टॉप। आजच्या कार्यक्रमाचे औचित्य आपल्याला माहिती आहे। साहेबांविषयी सांगायचं म्हटलं, APIC मध्ये साहेबांविषयी बोलायचं म्हटलं, तर मी ते पोलीस स्टेशनला दाखल झाल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत मी त्यांच्या सतत नेहमी सहवासात, साहेबांचं आणि माझं वैचारिक ताळमेळ बेस्ट होता, म्हणजे आमच्यात म्हणजे काय म्हणतात त्याला आपण अंडरस्टँडिंग म्हणतात ना, अंडरस्टँडिंग आमची चांगली होती। साहेब पण मनाप्रमाणे अर्ज दिला होता आणि मनाप्रमाणे बदली झाली, कोणालाही वाटते की आपल्याला सोपस्कार सोयीस्कर जेणेकरून पुढील वर्षी सोपस्कार कशी होईल असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडावं। परमेश्वराने ती तुमची मागणी मान्य केली, SP साहेबांनी, PI साहेबांनी, समजा PI साहेबांच्या शिफारसीने, SP साहेबांच्या मार्गदर्शनाने आपलं जे उद्दिष्ट होतं ते साध्य झालं। आपल्याला मी शोधण्यासाठी प्रार्थना करतो की आपण जिथेही जाल भविष्यात, आताच्या 40 ग्रामीण आता या कितीतून कुठंही कुठंही जाल, प्रमोटेड व्हाल, प्रमोशन होईल, त्यावेळेस आपल्याला परमेश्वर काम करण्याची दृढ शक्ती देऊ। इथं PI साहेबांचे उदासन इथं संयम कसा राखावा पब्लिकमध्ये हे PI साहेबांना शिकायचं त्यांना होतं। प्रत्येक कसं आहे, ज्या बहुतेक आपल्याला कंटाळले असते किंवा जामनेरला कंटाळले असते ते बघून चाललंय असते। आणि दुसरी गोष्ट, इथं दोन आमचे प्रत्येक चाका बसलेले आता आता आम्हाला दादा साहेब झाले, त्यांना पहिले मी त्यांना स्वारी म्हणतो की मला त्यांना साहेब म्हणायला वेळ लागणार। त्यांनी कसं आहे, त्याच्यामुळे साहेब म्हटलं तर मी किशोरला कसं आहे तुम्हाला गाण असल्यामुळे VSI जरी होता तरी त्यांना किशोरच म्हटलंय, फक्त आता आता मला ते सवय पाडून घ्यावं लागणार आहे। माझी नजर तुम्ही किशोर म्हटलं गेलं का पात्र दादा म्हटलं गेलं तर ते राग म्हणून नाही असं त्यांना सांगतो। आता मी साहेबांबद्दल बोलतो, साहेबांना टाऊनसाठी एक अधिकारी पाहिजे होता, साहेब चिंता होते की एक अधिकारी थांबा यायला पाहिजे, ते आपल्या किशोर पाटील आले, ते साहेबांचा प्रश्न सॉल्व्ह झाला। आता आता आपल्याकडे रथ आहे, हे दोन चाकाश आहे पात्र दादा आणि किशोर, की आपल्या जामनेरपूरचा जो रथ आहे तो सुरळीत पार पाडायचा 2 वर्षामध्ये असं लोक आमच्याकडून अपेक्षा करतो। आणि तो गळ कसे आहे आपल्याला माहित आहे, आमला दादा मी कसे आहे ते पहिल्यापासून क्राईम करत आलेले आहे, त्याच्या काकाचे त्याचं क्राईम मला कोणी नाहीच आहे आणि पब्लिकचे त्याचे कॉन्टॅक्ट चांगले आहे, ते कसं कोणाला कांट पोचायचं न कसं त्या डबून पाणी काढायचं हे पाच वेळाला शिकायला पाहिजे। प्रत्येक निश्चित आपत्ती मदत होईल कानव संस्थेसाठी आणि कोणाच्यासाठी सुद्धा, आता ती घालचं तू आयुष्य भरभाटे जाओ। या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय PSI प्रताप इंद्र साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये सत्कार मूर्ती धरमसिंग सुंदर साहेब PI साहेब, माझी पत्रकार बंधू कर्मचारी, आपल्या सर्वांना माहिती नाही आजचं काय कार्यक्रम आहे निरोप समारंभाचा सगळं समारंभ, त्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही, मला काही जास्त बोलता येत नाही, ह्याच पहिल्यांदा असं बोलायला उभं राहिलं।
माननीय पी आय साहेबांनी जे त्यांच्या मार्गदर्शनाने मला बरंच शिकायला मिळालं या ठिकाणी या पोलीस स्टेशनला, आणि यापुढेही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. तसंच सर, दामनेर पोलीस स्टेशनचा स्टॉफ जे तो इतका चांगला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. मी आतापर्यंत पारोळा पोलीस स्टेशन गेलं, फैजपूर पोलीस स्टेशन गेलं, जळगाव सिटी गेलं, हायवे गेलं, बरंच पोलीस स्टेशन गेलं. पण दामनेर पोलीस स्टेशनच्या अंमलदारांबद्दल एक उदाहरण सांगतो. मी 2017 साली बंदोबस्त करत होतो सावखेडा पाचोरा तालुक्यात. त्यावेळेस माझ्या मिसेसचा अभ्यास झाला. त्यावेळेस मी तिथं असताना आपल्या इथे पोलीस स्टेशनच्या अंमलदार माळी दादा, वाघमोडे दादा, लोकेश माझ्या, कुमाव दादा यांनी सत्वर त्या ठिकाणी लावून माझ्या मिसेसला दवाखान्यात आणलं. दवाखान्यातून परस्पर जळगावला नेलं. मी तिथं असताना तिथे सिटी स्कॅन वगैरे संपूर्ण प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली, तर ताबडतोब त्यांनी ॲडमिट केलं. त्यामुळे आज माझी मिसेस त्याच्या आयुष्यात आहे, गडत आहे. तसंच तिथं उशीर झाला तर त्यावेळेस बरोबर इतकी चांगला आपला स्टॉप या ठिकाणी आहे. तसेच बाकी इतर कर्मचाऱ्यांची आहेत तर प्रत्येक कामाला वगैरे मिळून तिला केव्हाही जाऊन येतात. काही आपली घटना घडो काही झालो पण ताबडतोब फोन केल्याबरोबर सर्व कर्मचारी एकाच जुटीने हजर होतात. इतका पोलीस स्टॉपला चांगला आहे. तर यापुढे त्यांनी मला सहकार्य करावं. समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बदलून जाणाऱ्या आपल्यातून ए पी आय श्री सुंदरडे साहेब आणि नव्याने पदोन्नती झालेले माझ्यासोबत किशोर पाटील साहेब आणि इतर सर्व पोलीस कर्मचारी. आता मी नव्याने हजर झालेलो आहे. साहेबांच्या कार्यक्रमाला एवढे सर्व आवर्जून हजर झाले म्हणजे साहेबांनी काहीतरी चांगली कामगिरी केलेली हे त्यांच्या कामाची पावती. माझी मी 33 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली नोकरी केल्याने पोलीस खात्याचा चांगला अनुभव आहे. साहेबांना जसं तुमची मदत मिळालेली आहे कामात, तशी मी सुद्धा या पोलीस स्टेशनला तुमची मदत मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. दामनेर पोलीस स्टेशनला काहीतरी चांगलं काम करायची इच्छा ठेवण्यात आलेलं आहे, पण साहेबाच्या आणि तुमच्या मदतीशिवाय ते शक्य नाही. त्याच्याकरता तुमच्या मदतीची अपेक्षा ठेवतो. एवढं बोलून माहिती करू शकतो. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपले जामनेर पोलीस स्टेशनचे माननीय साहेब, त्याचप्रमाणे नव्याने पदोन्नती झालेले आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील साहेब, पाथावड साहेब आणि सगळे पोलीस जामनेर पोलीस स्टेशनला मला आता 14 महिने कंप्लेंट आलेले आहेत. 17 सप्टेंबर 2019 माझी गर्दी झाली होती जामनेर पोलीस स्टेशन मिळालं. ॲक्च्युली जामनेर मिळालं असं जेव्हा सगळ्या मित्रांना माहिती झालं, बॅचमेटला माहिती झालं, तेव्हा त्यांनी एकदम शॉक झाले तुला जामनेर मिळालं म्हणून, की जामनेरमध्ये काम करणं थोडं अवघड नाही तुला असं त्यांनी मला सांगितलं होतं. तिथे कोणी नातेवाईक नव्हतं, कोणी ओळखीचं नव्हतं, तरी देखील मी जामनेरला हवं झालो 23 सप्टेंबर 2019 माननीय पोलीस निरीक्षक श्री इंगळे साहेबांची भेट झाली. पहिल्याच भेटीमध्ये साहेबांनी खूप चांगलं म्हणजे खूप चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर किशोर पाटील साहेब त्यांच्या घरी 8 दिवस मी मुक्कामाला होतो. त्यानंतर हळूहळू जामनेर येथील जे पोलीस अंमलदार आहेत त्यांची ओळख झाली, आजूबाजूच्या खेडेगावातल्या लोकांची ओळख झाली आणि एक जिव्हाळा निर्माण झाला. ॲक्च्युली मला असं वाटतं की मी औरंगाबादचा असल्यामुळे इकडे विदर्भाची भाषा किंवा भाषाशैली मला एकदी जमत नसावी, ज्यामुळे कर्मचाऱ्यांशी म्हणजे कामगारांशी बोलताना म्हणजे माझा बोलायचा उद्देश वेगळा असेल परंतु समोरचा वेगळा समजत होता असं मला वाटतं. 1-2 प्रकरणांमध्ये बाकी मला या 1 वर्षामध्ये खूप चांगली मदत केली अमोल गुढे माझे रायटर म्हणून त्यांनी काम केलं. खूप काही म्हणजे माझ्या गुन्ह्याचे सर्व काही चांगलं काम त्यांनी केलं. पी आय सर यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, खूप सहकार्य केलं. आपण सर्वांनी देखील खूप मदत केली. 14 महिन्याचा कार्यकाळ अतिशय चांगला गेलेला आहे. कोणतेही ॲलिगेशन्स किंवा काही वाईट माझ्या या नोकरीच्या काळामध्ये झालेलं नाही आहे. मी स्वतःहून अर्ज दिला होता 40,000 बदली होण्यासाठी. ही बदली माननीय एस पी साहेबांनी मान्य केली आहे. तिथून माझं घर 50 किलोमीटर 4 अंतरावरती आहे. मला माझी नोकरी सांभाळून घरी देता येईल त्यामुळे मी त्या ठिकाणी बदली मागितली होती. त्याप्रमाणे मला बदली मिळालेली आहे. आपण या 14 महिन्याच्या कार्यकाळामध्ये मला जी वेळ दिलं, जी मदत केली त्याबद्दल
येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांचा मी खूप खूप आभारी आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा दोन प्रकारचा कार्यक्रम आहे. एक नव्याने अधिकारी म्हणून पोलीस स्टेशनला रुजू होणारे दोन अधिकारी आणि आपल्या पोलीस स्टेशनला 14 महिन्याची कारकीर्द करून बदलून जाणारे अधिकारी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोपोनी श्री सुंदरे साहेब पोलीस स्टेशनला नव्याने रुजू होत असलेले PSI पाटील PSI पाटकर सेवानिवृत्त कर्मचारी PSI माळी PSI कॉन्स्टेबल काकडे सर्व पत्रकार मंडळी व पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी बंधू कार्यक्रम या कार्यक्रमाच्या एका नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे हा कार्यक्रम सुद्धा दोन प्रकारे नाण्याच्या बाजूप्रमाणे आहे. एक तर आलेल्या अधिकारी यांचं आपण स्वागत करतो आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना निरोप देतो असा तर काही हा कार्यक्रम आहे. सर्वप्रथम आलेल्या अधिकाऱ्यांचं मी पोलीस स्टेशनच्या वतीने स्वागत करतो. येणारे दोन्ही अधिकारी तुमच्यासाठी नवीन नाही, त्यांच्यासोबत सर्वांनी नोकऱ्या केलेल्या आहेत, त्यांचा स्वभाव माहित आहे, त्यांना तुम्ही सर्व ओळखता. पण तुमच्यासाठी एक नवीन आहे, ते ESI म्हणून नाही ते PSI म्हणून आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ते अधिकारी बाहेरच्या जिल्ह्याचे कोणी अधिकारी आले असते तर निश्चित त्यांना आपण त्याप्रमाणे त्यांना ट्रीट दिली, वागणूक दिली असती. हे आपले आहे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. त्यांचा जो दर्जा आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्यांची जी किंमत आहे, ती त्यांची वर्दीवर नाही माणसावर नाही, त्यांनी खांद्यावर लागलेले दोन स्टार. आणि याच्यानंतर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपला माणूस आहे म्हणून आपल्या माणसाला आपणच किंमत दिली पाहिजे. आपण आपल्या माणसाला किशोर पाटील नाव घेऊन असे नाव घेऊन नाही बोलत. किशोर हा शब्दही फार कोणी घालत नाही. पाटील साहेब हे जर दुसऱ्या ठिकाणी बदलून गेले असते, नगर जिल्ह्यात गेले असते, धुळे गेले असते, तर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी किशोर पाटील साहेब काय असं म्हटलं नसतं, कोण म्हणणार नाही कोणी. पाटील साहेबच म्हणतात. याच्यानंतर पुढे वेळ लागेल कारण एकदमच सुरुवात होईल. पण प्रत्येकाने एक काहीतरी नियम सुद्धा आहे, आपल्या अधिकाऱ्यांची किंमत आकलन करायची. त्यांना त्या पदाचे त्यांना संपूर्ण अधिकार प्राप्त शासनाने दिलेले आहेत. ते काही 11 महिने झाल्यानंतर बदल होणार नाही. आता कायमस्वरूपी अधिकारी झाले आहेत आणि त्यांनी फार मोठ्या मनाने परत आपल्याच मध्ये आले. तर आपलं सर्वांचं काम आहे त्यांच्या आदेशाचं पालन करणं, त्यांना काही अडचणी असून त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि त्यांचा त्यांच्या पदाप्रमाणे मान सन्मान करणं. हे कोणी सांगणार नाही, स्वतःच प्रत्येकाला समजून घ्यायचं. निश्चित किशोरजी या तिकीट नोकरी झालेली आहे आणि जेव्हापासून त्यांचं बदलीत चाललं होतं तेव्हा ते माझ्या घेतात होते. नेहमी माझं सजेशन किंवा मार्गदर्शन घेत होते. काय होते त्यांना सांगितलं की नाही तुम्ही कामलेला या वाटेलचे त्यांचा दुसरा प्रयत्न करत होते, परंतु ते जामनेरला आले. निश्चित त्यांचं जे आहे शेवटचे 7-6 वर्षे आहे कुटुंबात प्रमुखी नोकरी करू शकतात. पाटील साहेबांचं त्यांचं हे भुसावळ आहे, तेही या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि त्यांनी संपूर्ण जबाबदारी या गोरेपेटीवर चांगली सांगितलं. दोन दुर्गरी आहेत, त्यांच्या रथाचे दोन चाकं आहेत आणि यांना रथ ओढायचा आहे. आणि निश्चित त्यामध्ये ते काही कमी पडणार नाही असं त्यांचंही या प्रसंगी मी स्वागत करतो. दुसरं आहे की आपल्यामध्ये नोकरी केलेल्या 14 महिने आपण सोबत राहिलो असे सोपोनी सुंदरे साहेब हे आपल्यातून बदलून जात आहेत. आता ही प्रक्रिया निरंतर चालणारी असते अधिकाऱ्यामध्ये.
बदली एका ठिकाणी जाणं बदली होणं एका ठिकाणी जाणं बदली होणं हा रुटीन पार्ट आहे आपला. 2 वर्ष अनेक वर्ष झाले की बदली होत असते आणि बदली ही कुठं होईल अधिकाऱ्यांचं हे काही निश्चित राहत नाही. आउट ऑफ डिस्ट्रिक्ट होते रेल्वे मार्फत कुठे होते परंतु ते आपल्या जिल्ह्यातच आहे जिल्ह्याच्या बाहेर काही जाणार नाही. कालावधी जिल्ह्यातला त्यांचा भरपूर बाकी आहे परत पी आय म्हणूनही जिल्ह्यात येतील परंतु त्यांची थोडी अडचण होती. आणि तिथून 40 गाव जवळून गावाजवळ पडत असल्यामुळे आम्ही विनंतीचा अर्ज दिला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो मान्य केला आहे म्हणून मनाप्रमाणे बदली झाली आहे. तो ही एक आनंदाची बाब आहे कारण बदल्या मनाप्रमाणेच होईल असं तरी शाश्वती नसते पण सुंदर साहेबांची मनाप्रमाणे बदली झालेली आहे. त्यांच्या बाबतीत बोलत आलं तर 14 महिने आपण सोबत होतो पोलीस स्टेशनला तर कायद्याच्या बाबतीत गुन्ह्याच्या बाबतीत तपासाच्या बाबतीत परिपूर्ण अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांना अगोदर समर्थ समजते त्यात की या कागदामध्ये काय होऊ शकतं आणि तोच अधिकारी सक्सेस पुरवतो तोच आम्हाला सक्सेस पुरवतो अंदाज घेता असतो. त्यांनी अंदाज घेतलाच पाहिजे की असे कागद बनवले तर भविष्यात 0.0 पॉईंटचा तो पण विचार केला पाहिजे असं होऊ शकेल कसं होऊ शकेल वरिष्ठ याप्रमाणे विचारू शकेल पब्लिक असं विचारू शकेल कोण विचारू शकेल आरोपीचा वकील विचारू शकेल. हे जे वृत्तक म्हणतात ते जे मनात जर धरून जर कोणत्याही प्रकाराचा तपास केला तर त्या तपासामध्ये निवारा तुटी राहत नाही आणि त्यांचा तपासामध्ये कागदपत्रामध्ये निश्चित कोणी हात घेऊ शकता तरी टीममध्ये त्यांना त्या तपासाचं त्या कागदपत्राचं ज्ञान आहे आणि आपण कोणत्याही पद्धतीने कागदपत्रामध्ये कुठं अडचणी देणार नाही या दृष्टीने परिपूर्ण काळजी ते घेतात. तशीच काळजी प्रत्येक अंमलदारांनी तशी काळजी घेणं गरजेचं आहे कारण नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघाली आहे नवीन नवीन प्रणाली येत आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून गुन्ह्याच्या तपासामध्ये करून घेणं आणि गुन्ह्याची कुठे उणीवर आधार नाही याबाबत सुद्धा काळजी करणं खूप गरजेचं आहे आणि ते त्याप्रमाणे प्रत्येक कागदांचा तंतोतंत आणि मुद्देसूद कायद्याला धरून त्यांनी सर्व प्रकारे तपास केलेला आहे. निश्चित ज्या ज्या ठिकाणी जातील आता 40 गाव ग्रामीणला सुद्धा या ठिकाणी सुद्धा असंच काम करून पोलीस खात्याचं लौकिक कसं वाढेल त्याच्यामध्ये भर कशी पडेल अशा प्रकारे काम करतील त्यामध्ये काही शंका नाही. बंधूंनो आदल्या काही ठराविक कालावधीसाठी आपण अटॅचमेंट असतो पण मनाने एवढं जुळलेला असतो की माणूस बदलून गेल्यानंतरही संबंध जे असतात एकमेकांशी संपर्क जो असतो तो तुटत नाही आयुष्यभर त्या आठवणी असतात. मला याबद्दल 99, 97, 96 की त्यावेळेस कुठं होतो काय होतो ते प्रसंग आठवतात विसरत नाही माणूस ते कर्मचारी आठवतात ते पोलीस स्टेशनला आठवतं म्हणून एकदा या पोलीस स्टेशनला आलो म्हणून सुरगटे साहेब त्यांच्या आयुष्यातला ह्या मोठा फार मोठा पार्ट आहे. आयुष्यभर ते कधी म्हणू शकणार नाही की मी आहे जामनेरमध्ये होतो माझ्यासोबत असलेले कर्मचारी होते तो एक पार्ट तो कधी विसरणार नाही आणि माणूस बदलून जरी गेलं ते ऋणानुमध्ये असतात जे संबंध असतात ते तुटत नाही. निश्चित त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या पोलिसांचे कर्तव्य दक्ष PS साहेब आजच्या कार्यक्रमाचे संयुक्त कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती एक निरोप समारंभ आणि सत्कार समारंभ आपले API सुंदरडे साहेब पाथरवकर साहेब आणि आपले पाटील साहेब आता पाटील साहेबांना साहेब म्हणा थोडा टाईम लागेल साहेब ते आम्ही अंगवडणी पाडू आता वाढवून आणि साहेबांचं जे सांगायचं म्हणजे साहेबांच्या आमची नोकरी सोबत झाली मुक्ताईनगर झाले कुठे ऑफिसला होते साहेब त्यामुळे साहेबांशी आमचं चांगले संबंध आहे आणि साहेब हुशार आहे इथं त्यांना काहीच त्रास होणार नाही आणि आपल्या सर्वांना ते योग्य मार्गदर्शन करतील आणि पाटील साहेब तर आपल्याबरोबरच होते आता आपण त्यांना नवीन नेमणूक म्हणून आले असं म्हणता नाही ना परंतु आता ते पदोन्नती होऊन इथं आले त्यामुळे आपण त्यांचा सत्कार समारंभ ठेवला सर्वांनी आपला सत्कार समारंभ स्वीकारला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो
आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आपले सर्व वरिष्ठ मार्गदर्शक अंमलदार आणि आपले सेवानिवृत्त झालेले अंमलदार माडी दादा, काकडे दादा, आपले चौधरी दादा आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष सोनमे साहेब हे आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. आपले सन्माननीय पत्रकार बंधू हे सुद्धा इथं आवर्जून उपस्थित राहिले आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमाचं शोभा वाढवली, म्हणजे तुम्हाला तुम्ही हजर राहिले आणि तुम्ही आमच्या चांगल्या बातम्या इथून लावसान याची मी तुम्हाला अपेक्षा ठेवतो. आजचा कार्यक्रम माननीय पी आय साहेब यांच्या परवानगीने समाप्त झाला असं मी जाहीर करतो. आम्ही पोलीस उपनिरीक्षक किशोर रामेश्वर पाटील, मी जळगाव जिल्हा पोलीस दलात 1988 भरती झालो होतो. त्यानंतर मी पारोळा पोलीस स्टेशन, फैजपूर पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन असे बरेचसे पोलीस स्टेशन केले. त्यामध्ये बरेच गुन्ह्यांचे तपास केले, उघडकीस आणले, मोटरसायकल चोरीमध्ये उघडकीस आणले. त्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनला पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर माझी बदली झालेली होती. जामनेर पोलीस स्टेशनलासुद्धा मी बरेच मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणले. मग जामनेर पोलीस स्टेशनमध्ये तालुक्यामधील जी गावं आहेत त्या गावातील जनतेशी माझा संपर्क येऊन त्यांची संधी करण्याची मला सेवा करण्याची मला संधी मिळाली. तसेच त्यानंतर मी 2013 पोलीस उपनिरीक्षक पदाची जी डिपार्टमेंटमार्फत जी परीक्षा होती ती दिलेली होती, त्यामध्ये मी उत्तीर्ण झालो. त्यानंतर काही प्रमाणात ऑर्डर निघाल्या. त्यानंतर आता 2020 पोलीस उपनिरीक्षक पदाची पुन्हा आता ऑर्डर निघाली, त्यामध्ये माझे नाव झाले. त्यानंतर माझी नियुक्ती नाशिक परिक्षेत्र येथे करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रावरून जळगाव जिल्ह्याला बदली झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी माझी बदली जामनेर पोलीस स्टेशन येथे केलेली आहे. तरी जामनेरच्या जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे. तरी मी या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जनसेवा देण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.